क्लासेसचे मार्गदर्शक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कातोरे आबा, जाण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. प्रकृतीकडून संस्कृतीकडे जाण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. शिक्षण हा एक बेस आहे. शिक्षण संस्थेवरच बाकी संस्था अवलंबून असतात. शिक्षण संस्था जर बळकट असेल, शिक्षण संस्था ही खंबीर असेल, तरच त्याच्यावर अवलंबून असणारी आहे समाज व्यवस्था, त्याच्यावर अवलंबून असणारी आहे अर्थव्यवस्था, त्याच्यावर अवलंबून असणारी आहे न्याय व्यवस्था. आणि या सगळ्या व्यवस्था जर बळकटीला आणायच्या असतील तर शिक्षण संस्था जो या सगळ्या संस्थांचा पाया आहे ही शिक्षण संस्था मजबूत असणं आवश्यक आहे. मी तुम्हाला म्हटलं की शिक्षण म्हणजे काय, तर प्रकृतीकडून संस्कृतीकडे जाण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. मग या मार्गावर जात असताना केवळ पुस्तकी ज्ञान नाही, केवळ क्लासमध्ये शाळेमध्ये शिकवलं तेवढं आत्मसात करणं नाही, तर त्या पलीकडेही जाऊन जेव्हा संस्कार आपल्यावर होतात तर शिक्षण आणि संस्कार मिळून जे काही निर्माण होतं तो या आपल्या जीवनाचा बेस आहे, आपल्या जीवनाचा पाया आहे. थोडक्यात जर आपण असं म्हटलं की आपलं शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रिय याला जर आपण हार्ड डिस्क म्हटलं, तुमच्या संगणकाच्या भाषेमध्ये याला आपण हार्ड डिस्क म्हटलं की आपलं शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे आणि सगळी इंद्रिय आहेत, यांना जर आपण हार्ड डिस्क म्हटलं तर संस्कार याला आपल्याला सॉफ्टवेअर म्हणायला लागेल, सॉफ्ट स्किल्स म्हणायला लागेल. की डोळे आहेत, हात आहे, कान आहे, जीभ आहे, त्वचा आहे, मन आहे, बुद्धी आहे, भावना आहेत, या सगळ्यांवर जर योग्य संस्कार झाले तर माणूस हा यशस्वी होतो. मग अनेक जागतिक पातळीवर ज्यांनी कीर्ती मिळवली शिक्षण क्षेत्रामध्ये, असे आपल्या भारतातले रवींद्रनाथ टागोर आहेत, महात्मा गांधीजी आहेत, स्वामी विवेकानंदजी आहेत, प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारे या शिक्षण पद्धतीवर अभ्यास केला आहे, शिक्षण पद्धती प्रॅक्टिकली मांडली आहे. आपण उदाहरण घेऊया रवींद्रनाथ टागोर यांचं. रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलं की पुस्तकी शिक्षणाबरोबरच बिनभिंतीची शाळा जी आहे, बिनभिंतीची शाळा म्हणजे कुठली, तर निसर्ग शाळा ही बिनभिंतीची शाळा आहे. कुठेही भिंत नाहीये, वरती आकाश आहे, खाली जमीन आहे, आजूबाजूला सृष्टी आहे, याच्यातून आपल्याला खूप काही शिकता येतं. ही निसर्ग शाळा ही आपल्या रुटीन शाळेबरोबर आहे, तर त्याचाही अभ्यास आपण केला पाहिजे, त्याच्यापासूनही आपण काही शिकलं पाहिजे. केवळ पुस्तक वाचणं म्हणजे शिक्षण नाहीये, त्यासोबत नृत्य, नाट्य, गीत, संगीत, कविता, साहित्य याचा सुद्धा अभ्यास करणं, केवळ विज्ञानाचा अभ्यास नाही, केवळ गणिताचा अभ्यास नाही, केवळ भाषाचा अभ्यास नाही, तर एकंदरीतच माणसांचा अभ्यास झाला पाहिजे, वनस्पतींचा अभ्यास झाला पाहिजे, सृष्टीचा अभ्यास झाला पाहिजे, अशी कल्पना रवींद्रनाथ टागोर यांनी मांडली आणि खरी करून दाखवली. शांतिनिकेतन तुम्ही ऐकलं असेल, तर शांतिनिकेतन मध्ये कधी जाण्याचा योग तुम्हाला आला तर तुम्ही जरूर जा आणि तिथे त्यांच्या अभ्यास पद्धतीचा जरूर अभ्यास करा. नंतर आपल्याला महात्मा गांधीजींनी सांगितलेलं आहे केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर स्वभाषा आली पाहिजे, स्वतःची भाषा आपल्याला आली पाहिजे. स्वतःची भाषा म्हणजे मातृभाषेवर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे, स्वदेशीवर आपलं प्रेम असलं पाहिजे आणि भारत मातेवर आपण प्रेम करायला शिकलं पाहिजे, अशी शिकवणूक महात्मा गांधीजींनी त्या काळात सांगितली. त्याचाही खूप चांगल्या प्रकारे
उपयोग झालेला आपल्याला दिसतोय. गांधीजींनी आणखीन सांगितलं होतं की गांधीजींची तीन वानर आपल्याला माहित असतील की बुरा मत देखो, बुरा मत बोलो और बुरा मत सुनो. याच्या मागे काय उद्देश होता की आपण जे काही पाहतो त्याचं अनुकरण आपण करत असतो नकळतपणे. म्हणजे आपण पाहतोय हे आपण चांगलं पाहिलं पाहिजे, जे आपण पॉझिटिव्ह गोष्टी पाहिल्या पाहिजेत, आपण निसर्ग सौंदर्य पाहिलं पाहिजे, आपण चांगल्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. जेव्हा आपण चांगलं पाहतो तेव्हा आपण चांगलं काहीतरी करण्याची क्षमता आपल्यामध्ये उत्पन्न होते. म्हणून गुरामत देखो. आज आपण पाहतोय की समाजामध्ये काय चाललेलं आहे, टीव्हीवर कुठल्या सिरियल्स आहेत, मग तो रिमोट कंट्रोल आपल्याच हातात आहे, परंतु तो रिमोट कंट्रोल आपण वापरतोय काय? त्या टीव्हीवरच्या काही सिरियल्स चालू आहेत, काही जाहिराती चालू आहेत, काही चित्रपट चालू असतील, त्या सगळ्यांचा कंट्रोल जरी सरकारचा असला तरी पण आपल्या हातामध्ये रिमोट कंट्रोल आहे. आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला डिस्कवरी चॅनल पाहिजे आहे का आणि दुसरं काही पाहिजे आहे. आपल्याला काही चांगल्या अभ्यासक्रमातील काही धडे आपल्याला मिळणार आहेत ते आपल्याला पाहिजे आहे का विकृत गोष्टी आपल्याला पाहिजे आहे. तर रिमोट कंट्रोल आपल्याकडे आहे, त्यामुळे बुरा मत देखो याचा अनुकरण आज करण्याची आवश्यकता आहे. बुरा मत सुनो. अनेक आपण पाहतोय की अनेक गोष्टी आपल्याला आजूबाजूला ऐकाव्या लागतात, त्याच्यामध्ये आपण ठरवलं तर आपण चांगलं संगीत ऐकू शकतो, आपण ठरवलं तर आपण चांगली भाषण ऐकू शकतो, आपण ठरवलं तर आपण सुमधुर अशा संगीताच्या काही ज्या काही शास्त्रीय संगीताच्या ज्या सीडी आहेत त्या आपण ऐकू शकतो. म्हणजे बुरामत सुनो, बुरामत बोलो, बुरामत बोलो. आपलं बोलणं तर आपल्या हातात आहे ना. आपण जे बोलतो त्या बोलण्यातून कोणाचं मन दुखवलं गेलं नाही पाहिजे, त्या बोलण्यातून आपली मैत्री घट्ट झाली पाहिजे. म्हणजे गोड आपल्याला बोलता येतं, सकारात्मक आपल्याला बोलता येतं, त्याचा आपल्याला उपयोग केला पाहिजे. म्हणजे गांधीजींनी जे काही तीन बंदर सांगितले की बुरा मत देखो, बुरा मत बोलो आणि बुरा मत सुनो, याचा आपल्या प्रॅक्टिकली आपल्या जीवनामध्ये आपल्याला उपयोग करणं आवश्यक आहे. म्हणजे गांधीजींनी ही कल्पना मांडली, ही कल्पना फार उत्तम आहे आणि त्याचं अनुकरण आपल्या सगळ्यांना करता आलं पाहिजे. त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी पण शिक्षण पद्धतीमध्ये खूप मोठा चांगला आमूलाग्र बदल घडवून आणला. स्वामी विवेकानंद काय म्हणतात की चारित्र्य घडवणारं शिक्षण पाहिजे, माणूस घडवणारं शिक्षण पाहिजे, चारित्र्य घडवणारं शिक्षण पाहिजे, माणूस निर्माण करणारं शिक्षण पाहिजे, बुद्धीचा विकास करणारं शिक्षण पाहिजे, मनाची शक्ती वाढवणारं, मनोबल वाढवणारं शिक्षण पाहिजे आणि स्वावलंबी करणारं शिक्षण पाहिजे, असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. तर या तिन्ही शिक्षण पद्धती हे तिन्ही थोर भारतीय शिक्षण तज्ज्ञच नाही तर आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, त्यानंतर भारताचं सुराज्य होण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं, असे रवींद्रनाथ टागोर आहेत, असे महात्मा गांधीजी आहेत, असे स्वामी विवेकानंदजी आहेत, की जे शिक्षण क्षेत्रावर सुद्धा त्यांनी खूप मोठी त्यांच्या शिक्षण संस्थांवर त्यांनी संस्कार केलेले आहेत. तर या सगळ्यांचा आपल्या जीवनामध्ये कसा आपण अंतर्भाव करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. आजचा सामाजिक प्रश्न तुम्हाला आता हळूहळू समजू लागेल, आता समजतही असेल की पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल, बरोबर आहे, की मुलींची संख्या कमी कमी होतीये. आज इथे मुलींची संख्या जास्त दिसतेय मला, परंतु एकंदरीत भारत देशामध्ये मुलींची संख्या कमी व्हायला लागलीय, त्यामुळे अनेक मोठे सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत, समाज जीवन उद्ध्वस्त होऊ पाहत आहे. सगळ्यांनी मिळून या स्त्री जन्माच्या स्वागत करा चळवळीमध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे आणि असं म्हणायचं आहे की मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी मुलगी
आणि दोन्ही घरांना उजळून टाकण्याचं पवित्र कार्य ती करते. हा एक जो सामाजिक गैरसमज आहे, हा गैरसमज आपल्याला आपल्या घरापासून दूर करायचा आहे. आपल्या घरात आधी सांगायचं आहे, नंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा मोठा गैरसमज आहे की जर कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाला नाही तर दोष हा आईला दिला जातो. हे कसं चुकीचं आहे? तुमच्या हातात माहिती पत्रिका आहे, उघडा सगळे उघडा. त्यातला पाचवा कलम काढायचा आहे, त्यातला पाचवा कलम काढायचा आहे. त्याच्यामध्ये चार्ट दिलेला आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये चार्ट दिलेला आहे की आईकडे एक्स आणि एक्स असे दोन गुणसूत्र असतात, बरोबर. वडिलांकडे एक्स आणि वाय असे दोन गुणसूत्र असतात, बरोबर. आईकडे कुठले गुणसूत्र असतात? एक्स आणि एक्स. वडिलांकडे कुठले गुणसूत्र असतात? आईकडून एक्स आला, वडिलांकडून एक्स आला, दोन एक्स झाले तर कोणाचा जन्म व्हायला पाहिजे? करेक्ट. आईकडून एक्स आला, वडिलांकडून वाय आला, एक्स वाय झाले, कोणाचा जन्म व्हायला पाहिजे? मुलाचा जन्म व्हायला पाहिजे. म्हणजे मुलाचा जन्म होण्यासाठी कुठलं गुणसूत्र आवश्यक आहे? एक्स वाय. करेक्ट. एक्स कोणाकडे आहे? दोघांकडे आहे. मग वाय कोणाकडे आहे? वाय कोणाकडे आहे? मग जर कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाला नाही तर दोष कोणाकडे गेला पाहिजे? कोणाकडे गेला पाहिजे? पण दोषी कोणाला ठरवलं जात? आईला. आईला त्रास दिला जातो, दुसरं लग्न करण्याची धमकी दिली जाते, तिच्यावर अन्याय केला जातो, अत्याचार केला जातो, तिला घरातून हाकलून दिलं जातं, आत्महत्या करायला प्रवृत्त केलं जातं. यानं अशा वाईट वाईट घटना आपल्याला वाचायला आणि ऐकायला मिळतात. कारण हा मोठा सामाजिक गैरसमज आहे. मग हा सामाजिक गैरसमज आपल्याला जर दूर करायचा असेल तर आपल्याला हे विज्ञान घरोघरी समजून सांगणं आवश्यक आहे. मग ही माहिती पत्रिका तुमच्याकडे आहे, हा चार्ट तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला आता हे समजलंय. समजलंय का? कोण कोण सांगू शकता आता मला? समजून कोण सांगू शकत? कुणी पण एक जण पटकन उभं आणि समजून सांग. आईकडे कुठले गुणसूत्र असतात? वडिलांकडे कुठले असतात? आईकडून एक्स आला, वडिलांकडून एक्स आला, दोन एक्स झाले, कोणाचा जन्म व्हायला पाहिजे? मुलगी. आईकडून एक्स आला, वडिलांकडून वाय आला, एक्स वाय झाले, कोणाचा जन्म व्हायला पाहिजे? मुलगा. म्हणजे मुलाचा जन्म होण्यासाठी कुठलं गुणसूत्र आवश्यक आहे? बरं, एक्स कोणाकडे आहे? दोघांकडे. वाय कोणाकडे आहे? वडिलांकडे. म्हणजे कुटुंबात मुलाचा जन्म झाला नाही तर दोषी कोण झाला पाहिजे? वडील. पण त्रास कोणाला दिला जातो? आईला. तर हा आईचा त्रास संपवायचा आहे, हा गैरसमज दूर करायचा आहे. बैस. पण हे सांगताना वडिलांचा दोष हा शब्द न वापरता, हे सांगताना वडिलांचा दोष हा शब्द न वापरता आपल्याला असं म्हणायचं आहे की मुलगा किंवा मुलगी होणं, मुलगा किंवा मुलगी होणं हे सर्वस्वी पतीच्या गुणसूत्रावर अवलंबून असतं. मुलगा किंवा मुलगी होणं हे सर्वस्वी पतीच्या गुणसूत्रावर अवलंबून असतं असं विधान आपल्याला करायचं आहे. समाजामधील हे दोन गैरसमज आपल्या घरापासून दूर करायचे आहे. रोज एका फॅमिलीला आपल्याला हे दोन गैरसमज समजवून सांगायचे आहे. गैरसमज दूर करण्यासाठी हे विज्ञान आपल्याला समजवून सांगायचं आहे आणि आपल्याला स्त्री जन्माच्या स्वागत करा चळवळीमध्ये सहभागी व्हायचं आहे. दुसरी गोष्ट की आता या सगळ्या गोष्टींविषयी आपण संकल्प करणे आणि ठराव करणे आवश्यक आहे आणि तो ठराव आपल्या या सिद्धी क्लासेसने करण्याचं नियोजन केलेले आहे आणि त्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. प्रत्येक मुलीच्या जन्मामागे प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक रुपये द्यायचा आहे. मिळून किती रुपये जमा होतील? 400 रुपये. या 400 रुपयामध्ये त्या चिमुकलीला झबलं घ्यायचं आहे, तिच्या आईची खणानाणाने ओटी भरायची आहे आणि आईच्या सासूबाईंना सुद्धा फूल आणि नारळ देऊन तिचा सन्मान करायचा आहे. असं महिन्यातून एकदा, म्हणजे महिन्याभरात एक दोन मुली जन्माला येतील, एखाद्या महिन्यात येणार पण नाही, पण असं महिन्याच्या महिन्याला आपण 12 महिने केले तर एक प्रकारचा कन्या आनंद सोहळा, कन्या जन्म आनंद सोहळा या निमित्ताने साजरा होणार आहे आणि मुलीच्या जन्माचा आनंद व्यक्त करण्याचा एक संस्कार सगळ्यांवर होणार आहे. तर अशा प्रकारचा ठराव घ्यायचा आहे का सगळ्यांना? हो. ज्यांना घ्यायचं ते हात वर करा.
आणि गुरुजन वर्ग डाळ्या वाजूया. तर सगळ्यां आपल्या सिद्धी क्लासेस आज ठराव घेत आहे की पालकांना सांगणार आहे, आव्हान करणार आहे की कुणीही स्त्री भ्रूण हत्या करणार नाहीये आणि प्रत्येक स्त्री जन्माचं इथे स्वागत होणार आहे आणि त्यांच्यासाठी 1 रुपयाची जादू योजना हा जो ठराव आपण घेतला त्याला 1 रुपयाची जादू योजना म्हणतात. खऱ्या अर्थानं आजच्या विद्यार्थ्यांना ताईंनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलंय. ताईंनी प्रत्येक विचारामधून आणि प्रत्येक कल्पनेमधून सगळ्यांना समान न्याय देण्याचा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा जर एक संदेश तुम्हाला दिलाय. माझ्या ठिकाणी मी ताईंनी माझ्याकडे एक जबाबदारी दिली की स्त्री जन्माचे स्वागत करू हा ठराव मला वाचन करायला सांगितलंय. भारतीय संस्कृती ही सर्व जगात उच्च संस्कृती समजली जाते. अहिंसा हे तत्व आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. तरीही आपल्या देशात समाजात स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात होताना दिसतात हे वाचून ऐकून खूप वाईट वाटते आणि स्त्री सुरक्षेचा प्रश्न ही ऐरणीवर आहेच. याचे मूळ कारण प्रचंड प्रमाणात होणारी स्त्री भ्रूण हत्याच आहे असे अभ्यासक सांगतात. स्त्री भ्रूण हत्या पूर्णपणे थांबल्या पाहिजेत व भारतीय संस्कृती प्रत्येक भारतीयाच्या मनात आचरणात रुजली पाहिजे यासाठी आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी स्त्री जन्माचे स्वागत करा या राष्ट्रीय चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधा कांकरिया यांना बोलवलं व त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही खालील ठराव घेत आहोत. ठराव आमच्या सिद्धी एज्युकेशन अकॅडमी संचालित सिद्धी क्लासेसमध्ये सिद्धी क्लासेस या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची दक्षता घेऊ. प्रत्येक स्त्री जन्माचे आम्ही स्वागत करू त्यासाठी कन्या जन्मानंद सोहळा साजरा करू. 1 रुपये जादू योजना राहू. सूचक आहेत प्राध्यापक गावडे सर, अनुमोदक आहेत प्राध्यापक सन्माननीय खामकर सर. सदर ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात येत आहे. माझ्या पाठीमागे ही शपथ आपल्याला म्हणायची आहे. भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी. स्त्री पुरुष समानता नांदावी. यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे. स्त्री एक महान शक्ती आहे. ती अनंत काळची माता आहे. ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर. मुलगा वंशाचा दिवा असेल तर. वंशाची पंटी आहे. मुलगी वंशाची पंटी आहे. तिचा आदर सन्मान. तिचा आदर सन्मान. मनापासून करणे. मनापासून करणे. हे माझे कर्तव्य आहे. हे माझे कर्तव्य आहे. भविष्यामध्ये. भविष्यामध्ये. मी हुंडा देणार नाही. मी हुंडा देणार नाही. मी हुंडा घेणार नाही. मी हुंडा घेणार नाही. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही. करू देणार नाही. करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन. त्याविषयी जनजागृती करेन. त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ. अशी शपथ. सर्वांच्या साक्षीने. सर्वांच्या साक्षीने. आम्ही घेत आहोत. आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचे. भारत माता की जय. वंदे मातरम.